हाउ टू आइडेंटिफाई एनपीएन एंड पीएनपी ट्रांजिस्टर। आता हा इथे ट्रांजिस्टर आहे, पण हा ट्रांजिस्टर एनपीएन आहे का पीएनपी आहे हे आपल्याला ओळखू नये येते। आता ह्या ट्रांजिस्टरवर एक नंबर लिहिलेला आहे, बघा तुम्हाला दिसतो का? टू एन टू 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 ए निगेटिव 1726 असा नंबर दिलेला आहे, पण आपल्याला असं सांगता नाहीत की हा ट्रान्झिस्टर एनपीएन आहे पीएनपी असं सांगता येत नाही। परत ह्याच्यामध्ये एमिटर कोणता आहे आणि कलेक्टर कोणता आहे हे सुद्धा आपल्याला असं बघून नाही निश्चित करता येत। तर इथे आपल्याला कलेक्टर कोणता आहे आणि एमिटर कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपण मल्टीमीटरचा वापर करायचा आहे। आणि इथे बघा सिम्बॉल्स बघा, हा एनपीएन ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे एमिटर बेस आणि कलेक्टर, तसंच हा पीएनपी ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे एमिटर बेस आणि कलेक्टर। आता ह्या दोन सिम्बॉलमध्ये फरक काय आहे, तिकडे बाहेर हा एरो आहे एनपीएनसाठी आणि पीएनपीसाठी हा आतल्या बाजूला एरो आहे। हा सिम्बॉल आहे एनपीएन ट्रान्झिस्टरचा, हा आहे पीएनपी ट्रान्झिस्टरचा। इथे दोन ट्रान्झिस्टरला दोन जंक्शन्स असतात, एक एनपीमध्ये इथे जंक्शन आहे आणि पीएनमध्ये एक जंक्शन आहे, एमिटर बेस आणि कलेक्टर, एमिटर बेस आणि कलेक्टर। आता ही डायग्राम ट्रान्झिस्टरची आहे, तर ट्रान्झिस्टरचा नंबर आहे 2N222A निगेटिव 1726। तर आपल्याला ते ओळखण्यासाठी आपण काय करायचं आहे, आता मल्टीमीटरचा वापर करायचा आहे। आणि मल्टीमीटर मध्ये आपण जिथे डायोड आपण चेक करतो, म्हणजे इथे ह्या बाजूला इथे आपण नॉब न्यायचा आहे। आता हा जो सिलेक्टर नॉब आहे हा इथे आपण 2K इथे डायोडचं जे आहे इथे नेलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या दोन टर्मिनल मधला आधी मोजायचंय, नंतर इकडलं रिडिंग घ्यायची ह्या दोन टर्मिनल मधली। आणि ज्या इकडली जर रिडिंग जास्त असेल तर ह्याचा अर्थ हा एमिटर आहे आणि इकडली रिडिंग कमी आहे मग हा कलेक्टर आहे, म्हणजे एमिटर बेस आणि कलेक्टर त्यावरून आपण निश्चित ठरवू शकतो। तर रिडिंगवर त्या अवलंबून आहे। आणि इथं आपण जोडणार कसे हे प्रोब, तर हे प्रोब आपल्याला जोडायचे आहेत। हा एनपीएन ट्रान्झिस्टर आपण कन्सिडर केला, एनपीएन ट्रान्झिस्टर आहे म्हणजे हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, एन टाईप पी टाईप आणि एन टाईप एनपीएन आपण असं समजलं की हा निश्चित एनपीएन ट्रान्झिस्टर असू शकेल। तर पहिल्यांदा आपण चेक करून बघू हा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे का, आणि ह्या दोन्ही मधल्या रिडिंग घ्यायच्यात आणि ह्या दोन्ही मधल्या रिडिंग, आणि जी रिडिंग जास्त असेल त्या बाजूचा टर्मिनल म्हणजे एमिटर येणार आहे, कारण एमिटर बेस हा हेवीली डोप असतो इकडे कलेक्टर बेसपेक्षा कलेक्टरपेक्षा। आता इथे आपण हे पॉझिटिव्ह आहे, इथे व्होल्ट ओहम मिलीमीटरमध्ये आपण रेड घेतलेले आणि इथे जोडलेले आतमध्ये जॅकमध्ये टाकले, आणि इकडे ब्लॅक आहे जे ते कॉमनला जोडलेले, ब्लॅक हे निगेटिव्ह धरायचं आणि रेड हे पॉझिटिव्ह धरायचे। तर हे पॉझिटिव्ह प्रोब आहे आणि हा निगेटिव्ह असं धरायचे। आता पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह लावायचे, तर इथे हा रेड हा लाल रंगाचा प्रोब जो आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि हा कॉमन ब्लॅक कलरचा काळ्या रंगाचा आहे तो निगेटिव्ह आहे। तर इथे आपण ह्याप्रमाणे जोडून बघू, आता पॉझिटिव्ह मध्ये जोडायचे आणि निगेटिव्ह बाजूला जोडायचं बाजूच्या टर्मिनलला आणि रिडिंग बघायची। तर रिडिंग येते 714। आता त्याचप्रमाणे ह्या दोन ह्याच्यामधलं बघायचे, याच्यामधली रिडिंग बघायची पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला निगेटिव्ह निगेटिव्हला। रिडिंग मल्टीमीटरमध्ये बघा 712 येते। तर ह्या टर्मिनलमधली रिडिंग कमी आहे ह्या टर्मिनलपेक्षा, तर इथे 714 येते आणि इकडे 712 येते। तर ह्यावरून ठरवायचं आपल्याला कलेक्टर आणि बेस कोणता आहे। तर जिकडे रिडिंग जास्त येते ज्या ह्याच्यापाशी टर्मिनलपाशी, तर इकडे आपण एमिटर धरायचं आहे आणि हा कलेक्टर धरायचा आहे आणि मधला बेस आहे। आता हा ट्रान्झिस्टर एनपीएन आहे,
अपने आता हेची एच एफ ही वैल्यू बघायची आहे मल्टीमीटर मध्ये। तर मल्टीमीटर मध्ये इथे एच एफ ही वैल्यू बघायची आहे आणि एन पी एन चं जे आहे त्याच्यासमोर जे चार होल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एमिटर कलेक्टर बेस असं पण आहे किंवा कलेक्टर बेस एमिटर ह्याप्रमाणे आतमध्ये टाकून बघायची व्हॅल्यू। आणि नॉब आपल्याला एच एफ वर घ्यायचा आहे। इथे मी इथं हा नॉब घेते इकडे आणि हा कलेक्टर आहे मग आपण हा कलेक्टरमध्ये घालू या साईडनी। हा कलेक्टर आहे इकडून कलेक्टर घालू असं आणि नंतर बेस आणि मग एमिटर। आणि त्या आतमध्ये असं आपण पूर्ण घातलेलं आहे। रीडिंग बघायची रीडिंग 300 वगैरे येते। तर इथे एच एफ ही 300 पर्यंत आहे। तर ह्या पद्धतीने आपण हे जोडलेले। तर इथे हा एन पी एन ट्रान्झिस्टर आहे म्हणून आपण एन पी एनच्या समोरचे जे होल्स आहेत तिथे आपण जोडलेले कलेक्टर बेस आणि एमिटर ह्याप्रमाणे जोडले आहे।